नमस्कार, पूजा मालवणी तडका या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत असं खायचं मन झालं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आज मी तुमच्यासाठी झटपट अशी बटाट्याची काजरा घेऊन आले आहे, तर तुम्ही ही रेसिपी आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. चला तर आपण सुरुवात करूयात. तर बटाट्यांच्या काजऱ्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. इथे मी बटाटे घेतले आहेत बघा. बटाटे अशी कापून घ्यायची एकदम पातळ अशी. आपण जशी बटाट्याची भाजी करायला घेतो ना, अशी कापा करतो, तसे आपण काप करून घ्यायचे बटाट्याची. त्याच्यानंतर आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा मी इथे 2 चमचे घेतला आहे आणि 1/2 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर लाल मसाला घेतला आपल्या घरचा मसाला, हळद, तेल आणि चवीनुसार मीठ. बस एवढंच साहित्य आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला बटाट्याची काजऱ्या करायची आहेत. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर सर्वात आधी आपल्याला आहे ना रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं. असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना आपला लाल मसाला आणि हळद हे टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. आणि असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला एक पॅन गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. हे तेल पूर्ण असं पसरवून घ्यायचं असं पूर्ण. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपल्याला तांदळाचं पीठ, रवा, मीठ, मसाला वगैरे जे मिक्स करून घेतलं आहे ना, त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एक एक असे बटाट्याची कापं घालायची. आणि हे जेव्हा बटाटे कापून घ्याल ना, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे काय होतं, बटाटे ना कडक राहतात, असे नरम पडत नाही. मग आता आपण हे एक एक असं घ्यायचं, ह्यात डीप करायचं असं पूर्ण. आणि असं सोडायचं, सगळे असे करून घ्यायचं आपल्याला. सर डीप करायचं पूर्ण आणि ह्याच्यात सोडायचं. सेम प्रोसेस डीप करायचं असं सोडायचं. पूर्ण रवा लावून घ्यायचा बटाट्याच्या कापांना. आता मी हे सगळं पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. दोन मिनटं अशी ठेवायची आणि परतून घ्यायची मग नंतर. A few minutes later. आता आपण हे बटाट्याची कापं आहेत ना परतून घेऊया. असे एक एक करून परतून घ्यायची. आता आपण परतून घेतलेली आहे. आता 2 मिनटं परत एका साईडनं असं भाजून घ्यायचं चांगलं खरपूस. तर बघा आपली कापं आहेत ना रेडी झाली आहे, तयार झाली आहे. तर आपण एका साईडला करून घेऊयात. ते गॅस कमी करून ठेवायचा. आता यात आपण थोडंसं तेल घालूयात आणि बाकीचे पण फ्राय करून घेऊयात. आता याच्यामधलं मी पाणी काढून टाकलं आहे. तर त्यातलं एक काप घेतलं आपण बटाट्याचं, डीप केलं याच्यामध्ये मिश्रणामध्ये, परत ठेवलं इथे. खायला अतिशय सुंदर लागतात, क्रिस्पी असे होतात ते. आता श्रावण चालू झालं आहे ना, म्हणजे कोण मटण मच्छी वगैरेचं कोण खात नाही. तर जसं आपण मच्छी फ्राय करतो ना, तशीच टेस्ट या बटाट्यांच्या काचऱ्याला येते. त्याच्यामुळे तुम्हाला हा ऑप्शन खूप चांगला आहे. चला आता आपण हे काढून घेऊया. आता हे काचरे आहेत ना एका साईडने छान भाजून झालेत, खरपूस झालेत. तर मी आता पलटून घेते हे सगळे. आपण काढून घेऊयात. तर तयार आहेत बघा आपले झटपट असे बटाट्याचे काचऱ्या. एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी आहे ना घरी ट्राय करून बघा. खूप सोपी आणि खायला एकदम सुंदर असे लागतात, एकदम चविष्ट असे कुरकुरीत असे लागतात. तर तुम्ही ही रेसिपी आहे ना घरी एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कसे झाले आहेत ते. तर आणि जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.